भगवत कृपा जागृत आहे तेव्हा आपण भगवंताला आणि भगवान बाबाला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जिमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे नवे हवन कार्य बालूभाऊ देशमुख यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले तेव्हा एका भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात झाली आहे. या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे दाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्वांचे सद्गुरु मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिमदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. तसेच आम्हा सर्वांच्या लाडकी मातोश्री वाराणसीसाहेब टुबरीकर ह्या सुद्धा उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच अतिथी मंच यांना सुद्धा माझा नमस्कार. तसेच बाहेरून आलेले सेवक सेविका बालसेवक यांना माझा नमस्कार. पहा भगवंताची महान कृपा आहे आणि ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पाच नियमावर आधारित आहे आणि आलेला अनुभव. पहा माझ्यावर एक अनुभव आहे तो सांगतो शॉर्टकटमध्येच. माझ्या पत्नीचं दुःख होतं, पोटाचा त्रास होता आणि पोटाचा त्रास झाल्यानंतर मी माझ्या पत्नीला दवाखान्यात नेलं. गावातच दवाखाना होता. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी मला माझ्या पत्नीला इंजेक्शन गोळ्या देऊन बरं होईल या नंतर मग आम्ही आमच्या घरी गेलो. परंतु माझ्या पत्नीचं दुःख दूर झालं नाही, कारण माझ्या पत्नीचा जो काही त्रास होता ते तात्पुरताही बसला नाही. नंतर मग आम्ही दवाखान्यात गेलो सेवाग्रामला. सेवाग्रामला ट्रीटमेंट केली. सेवाग्रामला ट्रीटमेंट केल्यानंतर माझ्या पत्नीला त्या डॉक्टरांनी ॲडमिट करायला सांगितले. माझ्या पत्नीला मी ॲडमिट केलं. आठ दिवस ठेवलं. आठ दिवसानंतर पूर्ण जे त्यांची क्रिया होती ते त्यांनी सांगितली त्या पद्धतीने आम्ही पूर्ण केली. पूर्ण केल्यानंतर माझ्या पत्नीला आठ दिवसानंतर सुट्टी झाली, कारण सोमवार दिवस ॲडमिट केलं आणि आठ दिवसानंतरच नंतर सोमवार दिवस होता. त्या सोमवारी आम्हाला सुट्टी दिली आणि आम्हाला सांगितले की माझ्या पत्नीला काही तुला कॅन्सर आहे. कॅन्सर भरपूर ते डॉक्टर सांगत होते. दोन तीन वेळा सांगितले होते का तुझ्या तुला कॅन्सर आहे आणि कॅन्सर कारण पोटाचा त्रास असल्यामुळे सगळ्यात जास्त डॉक्टर लोक कॅन्सरवरच सांगत असते. परंतु तिला न सांगता आम्हाला सांगायला पाहिजे होतं. परंतु त्या पेशंट असतानाच त्या तिला सांगितलं आणि तिचं थोडंसं मन नाराज झालं. ती मला सांगायला लागली की डॉक्टर नेहमी येतात आणि ते डॉक्टर मलाच म्हणतात की तुला कॅन्सर आहे भाई. मी म्हटलं ठीक आहे, कोणती डॉक्टर आहे ते मला दाखवा. परंतु तिने मला काही दाखवलं नाही, कारण माझं म्हणणं असं होतं का ते डॉक्टरला सांगत होतो मी की पेशंटला न सांगता मला सांगा, कारण पेशंट आहे, कारण तिचं मन दुखावेल. परंतु त्या डॉक्टर तिला सांगत होते. नंतर आम्हाला सुट्टी झाली. आठ दिवसानंतर त्यांनी त्या डॉक्टरने सांगितले की नंतर रिपोर्ट येईल तेव्हा तुम्हाला अजून ॲडमिट व्हावं लागेल, कारण नंतर तिचं ऑपरेशन केलं जाईल. तो रिपोर्ट म्हणजे कॅन्सरचा होता. तो ब्लडचा तर तिने ते आठ दिवसानंतर येईल म्हणून सांगितलं होतं आम्हाला. आणि आठ दिवसानंतर आम्ही परत तिथं जाणार होतो ॲडमिटसाठी. सुट्टी झाल्यानंतर मग मला माझ्या मनात असा विचार आला की मी माझ्या काकाजीला फोन करतो आणि त्यांना हे सूचना देतो. काकाजीला मग मी सांगितलं काकाजी माझ्याजवळ तीन ते चार दिवस आहे, चार दिवसामध्ये मला तीन दिवसाचे कार्य द्या. आणि कार्य मला या कॅन्सरचा जो रोग सांगितला होता तो कॅन्सर नाही निघाला पाहिजे त्यासाठी मी काकाजीकडून तीन दिवसाचे कार्य घेतले, कारण वेळ नव्हता. काकाजीला मी अगोदर सांगून चुकलो होतो. काकाजीनं मला तीन दिवसाचे कार्य दिले. तीन दिवसाच्या कार्यामध्ये सकाळ संध्याकाळी मी भगवंताला हेच योग मागत होतो की माझ्या पत्नीचा जो काही कॅन्सरचा रिपोर्ट आहे तो नॉर्मल येऊ द्या, त्यासाठी मी हे तीन दिवसाचे कार्य करत आहो. नंतर मग चौथ्या दिवशी प्रसादी करून पाचव्या दिवशी मला अजून सेवाग्रामला जाऊन ॲडमिट माझ्या पत्नीला करायचं होतं. नंतर मग मी प्रसादी झाल्यानंतर जेव्हा दवाखान्यात गेलो तेव्हा दवाखान्यात गेल्यानंतर जे डॉक्टर माझ्या पत्नीला म्हणत होती सतत की तुला कॅन्सर आहे तीच डॉक्टर अशी घोषित आली आणि ती म्हणायला लागली की बेटा तुझा हा जो कॅन्सर म्हणत होतो मी तुझा रिपोर्ट पूर्ण नॉर्मल आला आहे. पहा अशी भगवंताची कृपा आहे, कारण ज्या आपण चार तत्व तीन शब्द पाच नियमाचा जर खरंच पालन जर केलं तर भगवंत आपल्यासोबत चोवीसही तास सोबत राहते अशी चैतन्यमय शक्ती आहे. परंतु त्याचा आपण पुरेपूर फायदा घेत नाही, कारण आमच्याकडूनही काही चूक झाली असेल आणि
एवढे शब्द बोलून मी रजा घेतो, माझ्या बोलण्या चालण्यात काही चुकभूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, महान देखी बाबा जिमदेजीला क्षमा मागतो, आई वाराणसीला सुद्धा क्षमा मागतो, इतर मंच यांना सुद्धा क्षमा मागतो आणि सेवक सेविका बाल सेवक यांना सुद्धा क्षमा मागतो आणि रजा घेतो. नमस्कार.